तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुकसोबतच कशा कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं आपलं लॉजिक काय असणार आहे त्या तर आपण स्टार्ट करू ओनली वीडियो वीडियो फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे सगळ्यात पर्यंत आपण बँक निफ्टीवरती जर का आपण बँक निफ्टीला थोडंसं आपण अनालिसिस करायला गेलो तर प्रिवियस व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की टाइम टाईम फ्रेमवरती बँक निफ्टीमध्ये कंटिन्युअसली चार कन्झिक्युटिव्ह ग्रीन कॅन्डल बघायला भेटलेत एक हायली प्रॉबॅबिलिटी आहे की मार्केटमध्ये एक तर रेड कँडल आपल्याला बघायला भेटू शकते त्याचं स्टार तर झालेलं आहे आणि कन्फर्मेशन आपल्याला फ्रायडेला येणार आहे बट याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर त्या लॉजिक क्रमांक जर का आपण बघायला गेलो ऑन अ डेली टाईम फ्रेम तर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे पूर्ण थोडंसं साईडवेजला कन्वर्ट झालं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये डाऊन दाँ, डाऊन साईडला पण आपल्याला बघायला भेटते इथून जर का आपण बघायला गेलो तर इथं मार्केट कन्झिक्युटिव्ह तीन दिवस मार्केट एकाच रेंजमध्ये अडकलं होतं त्यानंतर फायनली आपल्याला याच्यामध्ये ब्रेकडाऊन बघायला भेटला आहे एक्सपेक्टेशन आहे की मार्केट आज जर का आज चालू जर का मार्केटनं ब्रेक केला डाऊन साईडला तर कुठं ना कुठं थोडंसं प्रॉफिट बुकिंग याच्यात मध्ये येत आहे आणि प्रोबॅबिलिटी आहे की प्रिव्हियस हे जे रेजिस्टन्स होते है, ओके इथून मार्केटनं लेवल ब्रेक केलं आहे इथं फर्स्ट अटेम्प्टला मार्केट ऑलरेडी आले बावन्न हजार जो की सायकोलॉजिकल नंबर आहे तर सायकोलॉजिकल नंबरपासून ऑलमोस्ट आज पण मार्केट आलं होतं ऑलमोस्ट ओके तर इथं मार्केट कुठला कुठचा सपोर्ट घ्यायचा विचार करेल किंवा जर का हे लेवल मार्केटनं जर का ब्रेक केलं तर मार्केटसाठी एकावन्न हजार ते एकावन्न हजार दोनशेपर्यंत एक्सपेक्टेशन आहे की मार्केट त्या लेवलला एका प्रोबॅबिलिटीवाईज वाईज डाऊन साईडला येऊ शकते फक्त एकच हे एकच याच्यामध्ये रिट्रेसमेंट आहे की इथून जर का आपण बघायला गेलो इथून एक मार्केटनं हाय क्रिएट केला अगेन मार्केटनं एक रिट्रेसमेंट आली अगेन एक मार्केटनं हाय क्रिएट केला अगेन मार्केट डाऊन साईडला आला आणि इथून फर्दर हे डाऊनसाइड मोमेंटम आहे तर बऱ्यापैकी एकदम परफेक्ट तर नाही आहे पण बऱ्यापैकी याच्यामध्ये एक रेंज क्रिएट केली जाते याच्यामध्ये आणि ह्या रेंजचा ज्यावेळी पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्यानंतर मोठी मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते लवकरच मोठी मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल जर का मार्केट एकावन्न हजार सातशे पन्नासच्या खाली सस्टेन राहायला तर मार्केटमध्ये एक हाय प्रॉब्बिलिटी आहे की एक डाउनसाईड मोमेंटम कंटिन्यू बघायला भेटेल जोपर्यंत ह्या रेंजच्यामध्ये मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला एक पॉज सिनारीओ किंवा साईडवे सिनारिओ बघायला भेटू शकतो जर का आपण डेमध्ये बघायला गेलो तर डेमध्ये सिम्पल होतं आज मार्केट की जसं की काल मार्केट पूर्ण चॉपी झालं त्यानंतर मार्केट ओपन होतं मार्केट डाउन साईडला आलं आणि आपण जे लेवल डिस डिस्कस केले होते प्रिव्हिअस इथं आपण डिस्कस पण केलं होतं की इथे एक गॅप आहे गॅप पेंडिंग आहे ती मार्केट मे बी एक्सपेक्टेड आहे की मार्केट गॅप भरायला डाऊन साईडला येऊ शकते मार्केट बरेच टाईम इथं हॉल्ट केलं आहे हॉल्ट बरेच टाईम गेले उद्या त्याला सिम्पल आहे जर का फ्लॅट ओपन राहिलं आणि कन्सॉलडेट केलं जर का चुकून जर का बावन्न हजार जो की सायकोलॉजिकल नंबर आहे हा जर का ब्रेकडाऊन दाखवला तर एक मोठी मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटू शकते ॲज पर डेली चार्ट व्हिला पण आपल्याला पण तेच दिसते आणि इथं पण सेंटिमेंट तेच आहे तर एक सिनारी आपण प्लॅन करू शकतो हो की जर का मार्केट बावन्न हजार जो की सायकोलॉजिकल नंबर आहे जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का करून जर का डाऊनसाईडला गेला किंवा डायरेक्ट जरी गेला तर जर का याच्या खाली जर का ट्रेंड राहिला तर आपण डाउनसाईचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो आणि सपोज जर का मार्केट गॅपअप झाला किंवा ह्याच्यामध्ये जर का मार्केट गॅपअप तयार झाला तर व्हेरी हाय सनारू आहे की मार्केट थोडंसं चॉपी रेल किंवा मार्केट 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 चौँ 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 मार्केटमध्ये मार्केट मार्केट एक सॅडवे मुमेंटम दा दिसू शकतं आहे जे की बावन्न सहाशेपासून बावन्न हजारला मार्केटमध्ये एखाद्या वेळेस मोमेंटम राहू शकतं कारण की जर का मार्केट गॅपअप झालं तर मार्केटमध्ये इथं शॉर्ट एरिया चांगला आहे ज्यामध्ये ऑप्शन सेलिंग गेला चांगला ज्यामध्ये मार्केट एक रेंज टाइमपास क्रिएट करू शकतं आहे पण जर का फ्लॅट येणारा जर का झाला तर ह्याच्यामध्ये हे जे कंटिन्यू मुवमेंट आहे हे कंटिन्यू डाऊन साईडला येऊ शकतं आहे इफ एनी रिझन फ्लॅट ओपन हो झाला आणि जर का बावन्न हजारच्या खाली गेला तर अदरवाईज सपोज जर का मोठा गॅपअप तयार झाला डायरेक्टली जर का मार्केट बावन्न हजार पाचशेपासून बावन्न हजार सहाशेच्यामध्ये आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन सॉरी निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दाखवला हो तर आपण डाउनसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो चुकून जर का मार्केट बावन आठशेच्या वरती जर का गेला तरच ह्याच्यामध्ये प्रॉब्बिलिटी आहे की मार्केट कंटिन्यू अपसाईडला जाऊ शकते अदरवाईज ह्याच्यामध्ये कुठं पण मार्केट ओपन झालं डायरेक्टली तर ह्याच्यामध्ये थोडंसं सॅडवे सा नेचर बघायला भेटू शकते तर एक लेवलला प्लॅन करायचा आहे जे की हे लेवल तुटलं तर डाऊनसाईडचा प्लॅन करायचा आहे आणि जर का सस्टेन राहिला तर अदरवाईज जर का इथं इथं रिव्हर्सल बघायला भेटला तर इथून पण मार्केट एक अपसाईडला जम्प देऊ शकतं आहे आणि जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन झालं तुकून जर का मार्केट एकावन्न हजार सातशेपासून एकावन्न हजार सातशे पंच्याऐंशीच्या आसपास जर का आला ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस दाखवला किंवा एकावन्न सहाशेपासून सात आठशेमध्ये कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस दाखवला तर ह्या सिनरला आपण अपसाइडचा ट्रेड टर्न क्रिएट करू शकतो आहे ओके आता आपण येऊया निफ्टीमध्ये निफ्टी जर का आपण बघायला गेलो तर निफ्टीमध्ये ऑलरेडी निफ्टी आपण डिस्कस केलो आहे की ही जे कंटिन्यू स्ट्रेट रॅली आले ही कुठं ना कुठं तर एकतर मार्केट सायडला ढकलल किंवा मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला भेटलं तरी काही हरकत नाही आहे कारण की स्ट्रेच मुवमेंट झाले मार्केट स्ट्रेच झाले आज आपल्याला मार्केटमध्ये एक कंटिन्यू लॉंग कँड बघायला भेटली त्याच्यामध्ये एक डाउन साईड मोमेंटम चांगली आली होती बट रिकव्हरी याच्यामध्ये जबरदस्त आली अपसाईडला तर उद्या व्हेरी हाय प्रॉबॅबिलिटी आहे जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं तर इनसाइड कॅन्डल तयार होऊ शकते उद्या निफ्टीचे निफ्टीची एक्सपायरी आहे बट ह्याच्यामध्ये एकच एक गोष्टीला ट्रेंडी मार्केट राहील जर का ऑल टाईम हायच्यावर जर का सस्टेन व्हायला लागला तर झिरो टू हिरोमध्ये चांगलं प्रॉफिट व्हायची प्रॉबॅबिलिटी आहे किंवा जर का लोच्या खाली यायला लागला तर झिरो टू हिरोमध्ये चांगली प्रॉबॅबिलिटी आहे की मार्केट डाऊनसाईडला जाऊ शकतो किंवा मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंटम राहू शकते जोपर्यंत मार्केट ह्याच्यामध्ये ओपन जर का झाला कुठं पण ओपन झालं तर इनसाइड कॅन्डल व्हायची प्रॉब्लिटी सगळ्यात जास्त आहे तर मध्ये जर का ओपन झालं तर ऑप्शन सेलिंग इज बेस्ट सिनारो ओके okay. <laughs> आता इथून जर का आपण बघायला गेलो इथं ऑलरेडी मार्केटने इथून रिव्हर्सल आला आहे जर का एकच एक गोष्ट आहे की जर का मार्केट फॉर एक्झाम्पल जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो की सपोज जर का फ्लॅट ओपन राहिला तर ऑलरेडी इथून एक डाऊन साईड मुवमेंटम आली अगेन एक अपसाईडचा ट्रेंड आहे त्यानंतर इथं दे जर का फ्लॅट ओपन राहिला कन्सॉल्टेशन करू रा, शकतो आहे एक बाउंड मार्केट बघायला आपल्याला भेटू शकतं जर का मार्केट ऑल टाइम हायच्या आसपास जर का गेला कन्सॉल्टेशन करून अपसाईडला जायला लागला तर आपण इथं लाँगचा प्लॅन करू शकतो किंवा जर का इथं मार्केट आला डाऊन साईडला कन्सॉल्टेशन करून डाऊनला जायला लागला तर आपण डाऊनचा प्लॅन करू शकतो ह्या दोनच्यामध्ये जर का मार्केट आलं तर ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंग प्लॅन करू शकता किंवा ह्याच्यामध्ये बेस्ट राहील ऑप्शन सेलिंगचा पिसिनावर बेस्ट येईल चुकून सगळं मार्केट डायरेक्टली ह्या लेवलच्या आसपास जर का आला की चोवीस हजार चारशे ऐंशीपासून चोवीस हजार तीनशे सत्याहत्तरच्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राइसॲक्शन जर काय दिसलं याच्यामध्ये तर आपण डाउनसाईडचा ट्रेड पॅन क्रिएट करू शकतो आणि जर का मार्केट सपोज जर का चोवीस पासून चोवीस हजार साठपासून चोवीस हजार शंभरच्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर ह्याच्यामध्ये अपसाइडचा ट्रेड पॅन करू शकतो आहे बाकी ह्या दोनच्यामध्ये जर का मार्केट राहिला तर आपल्याला सायड मार्केट राहू शकते आहे थोडंसं अवॉर्ड केलेलं कधी पण बेटर राहू शकते जर त्याच्यामध्ये काही काहीतरी चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचे जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र